नमस्ते मित्रांनो मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो आहे तर यम लक्ष्मीकांत राज्यशास्त्राच्या लेक्चर सिरीजमधलं हे लेक्चर राहणार आहे याच्या अगोदर खूप असे लेक्चर्स झालेले आहेत नियर अबाऊट राज्यशास्त्र हा विषय पूर्णपणे मी कव्हर केलेला आहे एम पी एस सी यू पी एस सीच्या दृष्टिकोनातून निअर अबाउट ऐंशी ते नव्वद टक्के राज्यशास्त्राला कम्प्लीट आहे सिलेबसला धरून सो so, या सर्व लेक्चर्सची लिंक जी आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याचबरोबर मी असे म्हणेल की एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं एक पण लेक्चर सोडू नका कारण प्रत्येक लेक्चर हा हे तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांच्यासाठी फायदा करून देणार आहे ठीक आहे बाकी अभ्यासाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील तर टेलिग्रामची लिंक आहे विजय कदम सत्तावीसवरती डायरेक्टली प्रश्न विचारू शकता आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा कारण इथं मी करंटच्या नोट्स वगैरे आहे त्या अपलोड करत आहे आणि करंटची लेक्चर सिरीज पण चालू आहे एका वर्षाचं करंट अफेअर मी या एज्युकेट टू इंडिया ग्रुपवरती डिस्कस करत आहे की जे दोन हजार वीसची जी एक्झाम्स असणार आहेत कोणत्याही एक्झाम्स तर त्या परीक्षेच्यासाठी खूप महत्त्वाचं करंट असणार आहे ते कमी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे तो so, सर्वा सर्वा लोक सेवा, लोक सेवा सर्वा सो सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा ठीक आहे सर्वांची लिंक अवेलेबल आहे बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चला आपण आज चालू करूया लोकसेवा लोकसेवा म्हणजे काय आता लोकसेवेलाच काय म्हटलं जातं आपण सर्व लोकसेवेचीच तयारी करत आहात सो लोकसेवेलाच गव्हर्नमेंट सर्व्हिस असं म्हटलं जातं किंवा नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिस असंही म्हंटल जातं आता मुद्दा काय आहे बघा भारतीय संविधानामध्ये लोकसेवांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे वर्गीकरण दोन टप्प्यामध्ये केलेलं आहे एक टप्पा जो आहे तो ऑल इंडिया सर्व्हिस म्हणजेच अखिल भारतीय सेवा हा एक टप्पा आहे आणि दुसरा टप्पा जो जो आहे तो केंद्रीय सेवा सेंट्रल सर्व्हिस असा आहे आता दोन्हींच्यामध्ये फरक काय आहे वगैरे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत आता ऑल इंडिया सर्व्हिस किंवा मराठीत म्हणत म्हटलं जातं अखिल भारतीय सेवा या अखिल भारतीय सेवांच्यामध्ये आय ए एस आय पी एस आय एफ एस या सेवांचा समावेश होतो म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस त्याचबरोबर इंडियन पोलिस सर्व्हिस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या तिन्ही सेवांचा समावेश ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये होतो एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर भारत स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर इंडियन सिव्हिल सर्व्हिस असं म्हटलं जात होतं आय ए एससाठी तर आता काय म्हटलं जातं तर आय ए एस असं म्हटलं जात आहे म्हणजे आय ए एस जी सर्व्हिस आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जी आहे किंवा असं म्हणू की भारतीय प्रशासकीय सेवा जी आहे त्या भारतीय प्रशासकीय सेवेला अगोदर काय म्हटलं जातं तर भारतीय मुलकी सेवा असं से म्हटलं जात होतं पण आता काय त्याचं वर्णन करणं केलं जातं तर आय ए एस असं केलं जातं त्याचबरोबर इंडियन पोलीस जे होतं त्याचं रूपांतर कशामध्ये झालं तर इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये करण्यात आलं आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये बघा आय एफ एस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जी आहे ही नवीन सेवा अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात आली म्हणजेच एक ॲप्लिकेशन दिलं होतं एकोणीसशे त्रेसष्ट साली सरकारकडे की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असेल म्हणजे भारतीय वनसेवा असेल त्याचबरोबर भारतीय वैद्यकीय व आरोग्य सेवा असेल भारतीय अभियांत्रिकी सेवा आहे या तिन्ही सेवांना काय करा तर अखिल भारतीय सेवांच्यामध्ये समाविष्ट करा पण त्यावेळेच्या सरकारने स्वीकारताना कसं स्वीकारलं तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जी आहे इंडियन वनसेवा जी आहे ती एकोणीसशे सहासष्टला भारतीय वनसेवाला हा अखिल भारतीय सेवेंच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आता ऑल इंडिया सर्व्हिस ॲक्ट अखिल भारतीय सेवा कायदा कधीचा आहे तर एकोणीसशे एक्कावन्नचा अखिल भारतीय सेवा कायदा आहे आता या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा बघा युपीसीच्या जागा निघतात त्याचबरोबर राज्यसेवेचा विचार केला तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला तर त्या त्या राज्याच्या जी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेवा वगैरे आहेत लोकसेवा जे आहेत त्याच्या जागा निगत असतात आता आपण सी ओरिएंटेड जर विचार केला म्हणजे केंद्रीय अखिल भारतीय सेवांच्या दृष्टिकोनातून विचार केला आय ए एस आय पी एस आय एफ एच्या माप बाबतीमध्ये तर प्रत्येक राज्यांच्यामध्ये बघा या लोकांना या अधिकाऱ्यांना काय केलं जातं तर डिस्ट्रीब्यूट केलं जातं फक्त यांची जी काही रिक्रुटमेंट असते यांची नियुक्ती जी असती ती केंद्राच्या मार्फत केलेली असते आता ज्या जागा निघतात किती ॲडच्या जागा आलेल्या आहेत वगैरे बघा एक हजार असतील बाराशे असतील आठशे नऊशे असतील तर हे कशावरती काढलं जातं प्रत्येक राज्य काय करतं की किती आय ए एस पाहिजेत किती आय पी एस पाहिजेत किती आय एफ एस पाहिजेत या सर्व राज्यांची माहिती एकत्रित केली जाते केंद्राच्या मार्फत ती यू पी एस सीला दिली जाते आणि यू पी एस सी त्या आधारावरती काय करत असते जागा काढत असते आणि हेच प्रोसेस जे आहे ती ऑल इंडिया सर्व्हिस ॲक्ट अखिल भारतीय सेवा कायदा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये प्रतिनियुक्तीवर म्हणजे असं म्हटलं जातं प्रतिनियुक्तीवरती केलेलं कार्य बघा म्हणजे समजा कॅडर नावाचं एक शब्द खूप परिचयाचा आहे जे तयारी करतात त्यांना माहीत असेल कॅडर नावाचा काय नक्की अर्थ असतो तो उदाहरणार्थ समजा माझं जर आय एस ला सिलेक्शन झालं आय एस ला सिलेक्शन झाल्यानंतर किंवा एस मध्ये माझं सिलेक्शन झालं तर मला कॅडर दिले जातात कॅडर म्हणजे ते ते राज्य असतात मग मला मध्य प्रदेश कॅडर आहे महाराष्ट्र कॅडर आहे कर्नाटक कॅडर आहे गोवाच गोवा ते गोवा एकत्रित आहे गोवा नॉर्थ इस्टवाल कॅडर असेल गुजरातचं कॅडर असेल असं एकत्रित कॅडर केली जातात तर मला सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या सिक्वेन्स आवडीनुसार तुम्ही काय करा तुमचं कॅडर चूज करा मग मी सुरुवात त्यांना महाराष्ट्र कर्नाटक वगैरे देऊ शकतो आणि त्या त्या राज्यामध्ये किती प्रमाणामध्ये आय ए एस आय पी एस आय एफ एसची ची मागणी आहे त्याचबरोबर तिथं रिझर्वेशनचं पर्सेंटेज पण विचारात घेतलं जातं कोणत्या आरक्षणामधील अधिकारी पाहिजेत आणि फायनली त्या आधारावरती त्या व्यक्तीला ते कॅडर भेटतं आता मुद्दा आहे तो कॅडर भेटल्यानंतर उदाहरणार्थ मी महाराष्ट्राचा आहे मला जर गुजरातचं जर कॅडर भेटलं तर मी महाराष्ट्रामध्ये काम करू शकतो का करू शकतो त्याच्यासाठी किती वर्ष तर सहा ते सात वर्ष डेप्युटेशन म्हणतात त्याला काय म्हणतात तर डेप्युटेशन असं म्हटलं जातं आत्ताच बघा डेप्युटेशनच्या वरती बरेच प्रक्रीय राज्यामध्ये असणारे अधिकारी महाराष्ट्रामध्ये काम करत आहे शिवदीप लांडे वगैरे माहिती असतील तर ते त्यांचं जे काही कॅडर जे आहे ते बिहार कॅडर आहे पण आता ते मुंबईला काम करत आहेत तर ते डेप्युटेशन त्यांचा कार्यकाळ जो आहे प्रतिनियुक्ती म्हणतात या प्रतिनियुक्तीच्या आधारावरती ते महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि याच्या सर्व या संबंधित सर्व माहिती जी आहे ऑल इंडिया सर्व्हिस ऍक्ट एकोणीशे एक्कावन मध्ये दे देण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितली की आत्ता अखिल भारतीय सेवा बघितली दुसरी जी आहे ती केंद्रीय सेवा आता केंद्रीय सेवा म्हणजे काय तर फक्त केंद्राच्या अंतर्गत जे सेवा असतात त्याला केंद्रीय सेवा असं म्हणतात आता याच्यामध्ये प्रकार दिलेत आहे दिलेले आहेत बघा ग्रुप ए ची सेवा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी इथून खाली सी आणि डी जो राहतो मोस्टली क्लर्क आणि कर्मचाऱ्यांचा राहतो पण ग्रुप ए आणि ग्रुप बी जे आहेत ते केंद्राच्या खूप टॉप लेवलच्या पोस्टच्या अंतर्गत आहेत ग्रुप एमध्ये कोणत्या कोणत्या सेवा येतात बघा नियर अबाउट अठ्ठावन्न पोस्ट आहेत ग्रुप एमध्ये कोणत्या कोणत्या आय एफ ओ एस म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस असेल इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असेल इंडियन डिफेन्स अकाउंटिंग सर्व्हिस असेल अशा टोटल किती आहे तर अठ्ठावन्न सेवा ग्रुप ए मध्ये येत आहे केंद्रीय सेवाच्या अंतर्गत आणि याच्यावरती सर्वस्व नियंत्रण जे राहतं ते केंद्राचं राहत असत ठीक आहे अखिल भारतीय सेवांच्या बाबतीमध्ये आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा अखिल भारतीय सेवांचे जनक जे आहेत ते वल्लभभाई पटेल यांना बोललं जातं अखिल भारतीय सेवांचे जनक वल्लभ भाई पटेल पटेल यांना बोललं जातं त्याचबरोबर या अखिल भारतीय सेवाच्या अंतर्गत जी काही सर्वात शेवटचं नियंत्रण जे असतं आय एस आय पी एस आय एफ एस वाल्यांच्यावरती वरती ते कुणाचं राहतं तर केंद्राचं राहतं पण जवळचं नियंत्रण जे असतं ते त्या राज्यामधलं राहतं म्हणजे मी जर माझं नियुक्ती केंद्राने केलेली आहे पण मी जर महाराष्ट्रामध्ये काम करत असेल तर जवळचं नियंत्रण महाराष्ट्राचं असतं आणि महाराष्ट्र सरकार जास्तीत जास्त माझी बदली करू शकतं मला निलंबित करू शकत आहे त्याचबरोबर मला बडतर्प करू शकत आहे पण मला बडतर्प मला पदावरून कोणाच्या मार्फत हटवलं जाऊ शकतं तर केंद्राच्या मार्फत हटवलं जाऊ शकतं ठीक आहे थोडं माहिती असून आपण ज्याची तयारी करतोय त्याच्याविषयी नेक्स्ट बघा इथं आपण बघले केंद्रीय सेवांच्या बाबतीमध्ये हे मुद्दे दिलेले आहेत केंद्रीय सेवामध्ये नियर अबाउट अठ्ठावन्न प्रकारच्या क्लास वनच्या सर्व्हिस आहेत क्लास टू क्लास थ्री क्लास फोर जे म्हणतात त्यालाच ग्रुप ए बी सी डी असं म्हटलं जातं या सर्व सेवा एकत्रित केल्या तर खूप असा केंद्रीय सेवा एकत्रित होत आहेत तिसरा जो आहे तो राज्यसेवा की प्रत्येक राज्यांच्यामध्ये बघा राज्यसेवा राहते जशी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये राहते महाराष्ट्र एम पी एस सी असे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे तसं कर्नाटकची कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल तर त्या त्या राज्यामध्ये ग्रुप ए चे अधिकारी ग्रुप बीचे ग्रुप सीचे ग्रुप डीचे अधिकारी निवडण्यासाठी राज्यसेवा काय करण्यात आलेली आहे तर तयार करण्यात आलेली आहे सर राज्य सरकारच्या अधिक क्षेत्रामध्ये असतात बघा राज्यसेवेच्या जे काही पदं असतात ते ठीक आहे आता राज्यसेवेमधल्या वेगवेगळ्या परीक्षा उदाहरणार्थ आपण जर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या परीक्षा कोणत्या राहतात उदाहरणार्थ आपण म्हणू की महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल महसूल सेवा असेल पोलीस सेवा असेल कृषी सेवा असेल अभियांत्रिकी सेवा असेल त्याचबरोबर वनसेवा वैद्यकीय सेवा असेल शिक्षण सेवा असेल सहकार सेवा असेल विक्रीकर सेवा असेल न्यायिक सेवा असेल हे सर्व जे आहेत ते राज्यसेवेच्या अंतर्गत येत आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात डिपेंड आहे की त्या त्या राज्याच्या मार्फत कशा पद्धतीचा एक फॉर्मॅट स्वीकारलेला आहे त्या आधारावरती ते ते राज्य राज्यसेवेच्या अंतर्गत परीक्षा घेत असतात आता काही घटनात्मक तरतुदी बघू याच्या संबंधित कोणत्या कोणत्या आहेत घटनात्मक तरतुदीमध्ये बघा भाग चौदा नंबरचा आहे आता वन बाय वन आपण कलम बघू कलम तीनशे आठ मध्ये काय सांगितलेलं आहे की लोकसेवा ज्या आहेत याच्या संबंधी ज्या तरतुदी आहेत त्या जम्मू काश्मीरसाठी लागू नाहीत पण आता तीनशे सत्तर निघून गेलेला आहे ना या बाबतीमध्ये पण चेंजेस होतील कलम तीनशे आठ जे आहेत या तीनशे आठ मध्ये फेरबदल केला जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर कलम तीनशे नऊ मध्ये काय सांगण्यात आलेलं भरती व सेवा सर्ती जर समजा केंद्रीय सेवा असतील त्याचबरोबर आपण असं म्हणू की अखिल भारतीय सेवा असतील म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिस असतील त्याचबरोबर सेंट्रल सर्व्हिस केंद्रीय सेवा असतील तर यांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती वगैरे राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते याच्यातून एक गोष्ट कळते की भरती आणि सेवा शर्तीच्या बाबतीमध्ये रुल्स रेग्युलेशन जे आहे ते केंद्राच्या मार्फत तयार केले जातात आणि नियुक्ती जी असते ते राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते ते जर राज्य सेवेच्या बाबतीमध्ये असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये रुल्स रेग्युलेशन राज्याच्या मार्फत केले जातात त्यांची नियुक्ती जी असते ती गव्हर्नर म्हणजे राज्यपालाच्या मार्फत केली जाते इथं वरती आहे ते प्रेसिडेंटच्या मार्फत केली जाते म्हणजे याच्यातून एक गोष्ट सिद्ध होत्या की अखिल भारतीय सेवा त्याचबरोबर केंद्रीय सेवा या सेवामध्ये असणारे जे काही अधिकारी वगैरे आहेत ते पद जे आहे ते राष्ट्रपतींच्या मर्जीचं पद राहतं आणि राज्याच्या बाबतीमध्ये असेल तर ते राज्यपालांच्या मर्जीतलं पद राहतं ठीक आहे नेक्स्ट जो आहे तो कलम तीनशे दहा मध्ये काय सांगितलेलं बघा पदावधी आता हा पदावधी जो आहे हा पदावधीही ठरवण्याचा अधिकार आपण म्हणू की राष्ट्रपती त्याचबरोबर गव्हर्नर म्हणजे रा, राज्यपालांना देण्यात आलेला आहे त्याचबरोबर केंद्र सरकार म्हणजेच राष्ट्रपती ठरवतात याचा अर्थ केंद्र सरकारच ठरवतं गव्हर्नर ठरवतो याचा अर्थ राज्य सरकारच ठरवत असतं एखाद्या अधिकाऱ्याला जर पदावरून काढायचं असेल तर तो राष्ट्रपती काढू शकतो केंद्रातलं असेल तर म्हणजे एखाद्या आय एस अधिकाऱ्याला पदावरून काढायचं आहे पदावरून काढण्याचे पण प्रकार आहेत पुढे दिलेले आहेत आपण ते बघणार आहोत तर ते काढण्यासाठी केंद्रातलं असेल तर राष्ट्रपतींच्या मार्फत राज्यातलं असेल तरी गव्हर्नरच्या मार्फत काढला जातो एखादा साधा सिंपल जरी पी एस आय जरी असला महाराष्ट्रामधला विचार केला तर त्या पी आयला पदावरून बडतर्प करायचा असेल तर गव्हर्नरची साईन लागते राज्यपालांची सही घेणं गरजेचं राहतं म्हणजे हेच काय झालं तर राज्यपालांच्या मर्जीतलं पद झालं ते जर एखाद्या आय एस अधिकाऱ्याला पदावरून काढायचं असेल तर राष्ट्रपतींची सायन घेणं गरजेचे असते याचा अर्थ ते राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद आहे नेक्स्ट कलम तीनशे अकरा मध्ये काय सांगितलेलं आहे बघा नागरी सेवकास बडतर पदावरून दूर करणे किंवा पदावतन करणे हे ही कलम तीनशे अकरामध्ये दिलेले आहे म्हणजे कधी पदावरून दूर केलं जाऊ शकतं किंवा बडतर्प केलं जाऊ शकतं शब्दांचा अर्थ थोडा समजून घ्या बडतर्प म्हणजे काय एकदा पदावरून दूर केल्यानंतर तो कोणत्याही सरकारी नोकरीसाठी पात्र आहे त्याचबरोबर त्याला परत त्या पदावरती घेता येणार नाही असं बडतर्पला म्हटलं जातं पदावरून दूर करण्याला निलंबित म्हणतो काही कार्यकाळासाठी सहा महिने एका वर्षासाठी निलंबित केलं जातं नंतर तो त्या पदावरती येऊ शकतो पदावतन म्हणजे काय तर एखादा वरचा ऑफिसर असेल तर त्याची रँक खाली कमी केली जाते म्हणजे पदा के हो पदावतन त्याचं केलं जातं म्हणजे एखादा आय ए एस झालेला असेल आय ए एसच्या रँकवरती असेल आणि त्याचं काम वगैरे चांगलं नसेल तर त्याला खायच्या पदावरती घेतलं जातं याला पदावतन करणे असं म्हटलं जातं आणि केंद्राच्या बाबतीमध्ये विचार केल्यास केंद्रीय सेवांच्या बाबतीमध्ये अखिल भारतीय सेवांच्या बाबतीमध्ये बडतर्प करणे पदावरून दूर करणे किंवा पदावतन करणे हे त्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीच्या वरचं जे पद आहे त्यांच्या मार्फतच हे केलं जाऊ शकतं पण बडतर्प करत असताना फायनली राष्ट्रपतींची साईन घेणं गरजेची असते त्यांना पदावरून काढण्यासाठी ठीक आहे नेक्स्ट कलम तीनशे बारामध्ये काय सांगण्यात आलेलं तर अखिल भारतीय सेवा आपण मगाशीच बघितलं अखिल भारतीय सेवांच्या बाबतीमध्ये आता या अखिल भारतीय सेवा जर वाढवायच्या असतील किंवा कमी करायच्या असतील तर सर्वात पहिल्यांदा या संबंधित राज्यसभेमध्ये विशेष बहुमताने काय करावं लागतं जे काही विधेयक असेल सेवा वाढवण्याच्या किंवा त्याच्यामध्ये सेवा समाविष्ट करायच्या असतील तर ते विशेष बहुमताने ते विधेयक पास करणं काय असतं गरजेचं असतं याच्यातून एक गोष्ट कळी की अखिल भारतीय सेवांच्या बाबतीमध्ये सर्वोच्च जे काही अधिकार जे आहेत ते राज्यसभेला देण्यात आलेले आहेत आणि याच्या संबंधितच अखिल भारतीय सेवा कायदा एकोणीसशे एक्कावन्न आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने काय आहे तर लोकसेवेच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाचे काही मुद्दे आहेत थोडे व्यवस्थित समजून घ्या याच्या नोट्स काढा आणि त्या नोट्स तुमच्या रिव्हिजनसाठी युजफुल होतील अशा पद्धतीने नोट्स काढा ठीक आहे येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा फायदा होईल तुम्हाला मी तर थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम